नमस्कार, माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. ऐतिहासिक शहराचे नाव बदलण्याचा अधिकार सरकारला नाही. आज नामांतरणावर जोरदार युक्तिवाद. नामांतरणावर सुनावणी पुन्हा 12 डिसेंबर रोजी. दुसऱ्या दिवशी दुपारी औरंगाबाद शहर नामांतरण याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी पुन्हा झाली. आज वेळ कमी असल्यामुळे काही मिनिटात सिनियर काउन्सिल अनिल अंतुरकर यांनी हिशाम उस्मानी यांच्या बाजूने युक्तिवाद केला. न्यायालयाने अंतुरकर यांना 2 प्रश्न विचारले. एक म्हणजे नामांतरणावर कायदेशीर बाजू मांडा आणि दुसरा इतिहासावर न्यायालयाचा वेळ घालवू नका. अंतुरकर यांनी कायदेशीर बाजू मजबूतीने मांडताना सांगितले की ऐतिहासिक शहराचे नाव बदलण्याचा अधिकार सरकारला नाही. यामध्ये कोणाच्या भावना अथवा राजकारण असू शकते असे काही मिनिटात त्यांनी आपली बाजू न्यायालयात मांडली अशी माहिती याचिकाकर्ते मोहम्मद हिशाम उस्मानी यांनी दिली आहे. या प्रकरणात आणखी सुनावणी मंगळवार 12 डिसेंबर रोजी होणार आहे. यानंतरच निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण आजच्या युक्तिवादानंतर हिशाम उस्मानी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे, आम्हाला न्याय मिळेल व ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे नाव वाचवण्यासाठी यश मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी ऍडव्होकेट एस काझी, ऍडव्होकेट किजर पटेल, ऍडव्होकेट हबीब कादरी, ऍडव्होकेट मोईन शेख न्यायालयात उपस्थित होते. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा माझा महाराष्ट्र लाईव्ह.